हॅलो फ्रेंड्स, कोरिअँडर लिव्ह किचन मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते. आज आपण झटपट 15 मिनिटात क्रिस्पी शेंगदाणा चिक्की करणार आहोत. आपल्या क्रिस्पी शेंगदाणा चिक्कीसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. चला, आपल्या शेंगदाणा चिक्कीसाठी 1 कप शेंगदाणे घेतलेले, ते भाजून घेतलेले, पांढरेच ठेवलेले, जास्त काही भाजलेले लाल नाही करायचे. आपण 250 ml कप आहे आणि ते आपण त्याचं साल काढून स्प्लिट करून घेतले. बघा, अशा पद्धतीने मोकळे करून घेतले आहे ते छान. आणि गूळ घेतलेला आहे, 1 कपच घेतलेला आहे. जेवढे शेंगदाणे तेवढाच गूळ घ्यायचा आहे. गूळ फक्त गच्च भरून घेतलेला आहे 1 कप आपण एवढं. आणि सुरीने चिरून घेतलेला आहे. साधा गूळ आहे आपला नेहमीचा, घरात जो वापरतो तोच गूळ घेतलेला आहे. आणि 1 टीस्पून आपल्याला तूप लागणार आहे. आपल्याला चिक्की करण्यापूर्वी एक पूर्वतयारी करून ठेवायची. पोळपाट घेतलेले, ज्यावर आपल्याला चिक्की करायची आहे त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे छानपैकी. बघा, लाटण्याला पण लावून घ्यायचं आहे मस्तपैकी. अगोदरच करून ठेवायचं आहे म्हणजे नंतर आपल्याला पटकन त्याच्यावर थापता येते, लाटता येते चिक्की. आपली चिक्की जास्त क्रिस्पी व्हावी म्हणून हे शेंगदाणे आपल्याला गरम करून घ्यायचे थोडेसे, म्हणजे जास्त कुरकुरीत होते चिक्की, छान होते, क्रिस्पी होते. लो टू मिडियम गॅसवर आपण हे शेंगदाणे गरम करून घेणार. रंग नाही बदलू द्यायचा, पण थोडेसे कुरकुरीत करून घ्यायचे आपले शेंगदाणे. 2 मिनिट आपण परत भाजून घेतले. आता गॅस बंद करते मी. आपण शेंगदाणे यावर टाकलेले, सुती कापडावर टाकायचे. आपल्याला चोळून घ्यायचे असे, म्हणजे काय होतं तुकडे करून घ्यायचे किंचित झाले तर. बघा, सर्व शेंगदाणे आपण काढून घेतले डिशमध्ये आणि खाली मग ते काही अखंड शेंगदाणे राहतात असं, ते नाकं नसतात, ते निघून जातात त्याचे. बघा, गॅस पेटवलं आहे मी आणि असा कमी गॅस ठेवायचा आहे. या रेसिपीतली प्रत्येक स्टेप फॉलो केली तुम्ही की ही चिक्की एकदम छान बनवायला येईल तुम्हाला. आता हा गूळ टाकूया आपण. आता हलवत राहायचं आहे आपल्याला सारखं. गूळ विरघळला बघा आणि हलवत राहायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे, छान होते आपली चिक्की, एकदम मस्त होते. एकदम सोपी आहे करायला. साहित्य 2-3 साहित्य लागतं. गूळ आणि शेंगदाणे असले की झटपट तयार होते. हलवत राहायचं आहे बघा, मेल्ट झाल्यानंतर असं होतं, फेस येतो त्याला, अजून रंग बदलेले याचा. आणि मग मी तुम्हाला सांगते, दाखवते कसा पाक होतो तो. एकदम पाक पाण्यात पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये आपण ते पाकाचे थेंब टाकले की एकदम कडक वाजलं पाहिजे, आवाज आला पाहिजे त्याचा, म्हणजे झाला पाकाचा. ही पाकाची स्टेज दाखवते मी तुम्हाला. बघा, पाणी घेतलंय, पाण्यामध्ये टाकून पाहू आपण. बघा, पाण्यात ठेवलंय आपण. असं चिवट आहे असं नकोय आपल्याला, असं ओढलं नाही गेलं पाहिजे, पटकन तुटलं पाहिजे असं नकोय आपल्याला. बघा, आता आपला होतं झाला. आता दाखवते मी तुम्हाला कसा कसा झाला तो. बघा, पाणी घेतलंय आणि त्यामध्ये आपण पाक टाकूया. हे बघा, हे बघा, कडक आवाज येतो असं मी तुम्हाला याच्यात टाकून दाखवते. हे बघा, असं वाजलं म्हणजे आपलं परफेक्ट झाला पाक. पाक आपला आता परफेक्ट झाला. ही स्टेज बघायची, काहीच केलं नाही आपण त्याला. आता तूप टाकायचं आहे आपल्याला 1 छोटा चमचा. बघा, म्हणजे आपले चिक्कीची चव छान लागते. आता मिक्स करून देऊ तूप छानपैकी. शेंगदाणे टाकू त्यामध्ये. बघा, या स्टेजला आपण शेंगदाणे टाकूया आणि मिक्स करून द्यायचं आहे छानपैकी. एकदम सोपी आहे करायला, एकदमच सोपी आहे, पटकन होते, छान होते. लोणावळ्याच्या चिक्कीपेक्षाही छान होते. आपण पाकामध्ये शेंगदाणे टाकल्यानंतर फक्त 2 मिनिट करायचं, जास्त नाही करायचं. की आता गॅस बंद करते मी. पोळपाटावर काढून घेऊ आपण. पोळपाटावर तूप लावलं होतं. स्पॅटुल्याने पसरून देऊ आपण, गरम आहे म्हणून. लाटलं फिरवायचं थोडस, छान पातळ करून घ्यायचे. बघा, सुरुवातीला थोडं चिकटतं, नंतर थोडं थंड झालं की आपल्याला छान लाटता येतं. बघा, जेवढी पातळ पाहिजे तेवढी पातळ आपण करू शकतो. लाटून झालंय बघा, छान झालंय एकदम. आता याला आपण कट मारू आपल्याला पाहिजे तसे. आता गरम असतानाच मारायचे, नंतर मग होत नाही रे. पंधरा ते 20 मिनिट याला आपण थंड होऊ देऊ. परत एकदा थोडी शाळवर अशी सुरी फिरून घ्यायची, म्हणजे छान निघतील आपल्या वड्यात. सुरीने आपण हे सर्व परत मोकळं करून घेतलेले. बघा, छान झाले आपले. बघा, एकदम मस्त झाली आपली चिक्की. बघा, एकदम छान झाली.
आपली चिक्की एकदम छान झाली बघा, किती पातळ दोन्ही बाजूंनी बघा, एकदम सुंदर झाली, मस्त झालेली. आता काढून घेऊ आपण. आपली क्रिस्पी शेंगदाणा चिक्की तयार झाली, एकदम मस्त झाली. तोडून दाखवते बघा मी तुम्हाला, बघा एकदम छान झाली, एकदम टेस्टी लागते, क्रिस्पी आहे आणि घरच्या साहित्यात होते, झटपट होते. पुन्हा भेटू अशाच नव्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.